हॅलो गाईज वेलकम टू एस सेट म्हणजे महाराष्ट्र सेट संदर्भात दोन गुड न्यूज आहेत त्या दोनही गुड न्यूज आपण आजच्या लेसन मध्ये पाहणार आहोत दोनही गुड न्यूज ऑफिशियली एम एस सेट डिपार्टमेंटने प्रोव्हाइड केलेल्या आहेत तर काहीच आजचं लेसन सुरू करण्याआधी तुम्ही चॅनलवर फर्स्ट टाईम असाल तर नेट सेट आणि पेट या तीनही एक्झामच्या अपडेटसाठी या चॅनलला सबस्क्राईब करू शकता किंवा या चॅनलची एक टेलिग्राम चॅनल आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्याला जॉईन करू शकता तिथेही नेट सेट आणि पेट या तीनही एक्झाम बद्दल अपडेट कळवले जातात त्याचबरोबर एक छोटीशी इन्फॉर्मेशन जर तुम्ही एम एस सेट किंवा यूजीसी नेट दोन हजार चोवीस या एक्झामचं प्रिपरेशन करत असाल तर दोनही एक्झाम मधील जो पेपर फर्स्ट सर्वांसाठी कॉमन असतो ते पेपर फर्स्टसाठी एक परिपूर्ण संपूर्ण क्रॅश कोर्स आपण लॉन्च करत आहोत वीस जुलै दोन हजार तेवीसला हा क्रॅश कोर्स तुम्हाला जॉईंट करायचा असेल किंवा या क्रॅश कोर्स संदर्भात अधिक माहिती तुम्हाला हवी असेल तर तुम्ही आपल्या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करू शकता व्हॉट्सअप नंबर आहे नव्वद अकरा छत्तीस वीस ब्याऐंशी या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करून तुम्ही अधिक माहिती क्रॅश कोर्स संदर्भात मिळू शकता तर काहीच कुठली दोन अपडेट आहे आपण संपूर्ण पाहूया तर पा तर एम एस सेट एक्झामच्या ऑफिशियल वेबसाईटवर मी आता आलेलो आहे या ऑफिशियल वेबसाईटला तुम्ही जर स्क्रोल डाउन केलं तर स्क्रोल डाऊन केल्यानंतर ज्या विद्यार्थ्यांनी पहा एम एस सेट एक्झाम दिली म्हणजे बेसिकली सव्वीस मार्च दोन हजार तेवीसला ला जो एक्झाम एम एस एट एक्झाम क्वालिफाय जे विद्यार्थी झाले त्या विद्यार्थ्यांसाठी फर्स्ट अपडेट आहे म्हणजे बेसिकली ई सर्टिफिकेट एम एस एट डिपार्टमेंटने रिलीज केलेले आहेत तुम्हाला सर्वात पहिल्यांदा ई सर्टिफिकेट पाहण्यासाठी या आयकॉनवर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर एक नवीन विंडो अशा प्रकारचं ओपन होईल तुम्हाला इथे दिसेल पहा डाउनलोड ई सर्टिफिकेट आणि जर दिसेल इम्पॉर्टंट नोट तर बेसिकली जे विद्यार्थी सव्वीस मार्च दोन हजार तेवीसचा सेट एक्झाम क्वालिफाय झालेले आहेत त्या विद्यार्थ्यांचे ई सर्टिफिकेट हे एम एस सेट डिपार्टमेंटने आज रिलीज केलेत ॲक्च्युली ते कालच रिलीज करणार होते पण थोडंसं लेट आहे म्हणजे आज त्यांनी रिलीज केलेत हे ई सर्टिफिकेट तुम्हाला डाउनलोडिंग करायचं असेल तर याच पेज पेजला तुम्ही स्क्रोल डाऊन केल्यानंतर तुम्हाला बेसिकली एक्झाम निवडायचं आहे एक्झाम तुमचा असं सव्वीस मार्च दोन हजार तेवीसचा त्यानंतर सीट नंबर तुम्हाला एंटर करायचा आहे त्यानंतर तुमचं नाव ऍज पर मार्कशीट जसं आहे तसं तुम्हाला टाकायचं आहे त्यानंतर डेट ऑफ बर्थ ती टाकायची त्यानंतर इथं कॅपचा कोड आहे तो टाकायचा आहे आणि त्यानंतर सबमिट बटनवर क्लिक केल्यानंतर एक ओ टी पी तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवर हो जाईल तो ओ टी पी तुम्हाला तिथं टाकायचा आहे त्यानंतर तुमचं ई सर्टिफिकेट तुम्हाला डाउनलोडिंग होऊन जाईल तर बेसिकली ई सर्टिफिकेट ते मेल देखील करतात आणि तुम्ही इथून डाउनलोडिंग देखील करू शकता तर हे फर्स्ट सर्वात महत्वाचं अपडेट आहे म्हणजे बेसिकली कालपासून विद्यार्थी वाट पाहत आहेत की कालची डेट होती म्हणजे पाच जुलैला ई सर्टिफिकेट भेटल असं सेट भवनने डिक्लेअर केलं होतं पण कालही डिक्लेअर झालं नाही आज दिवसभरातही डिक्लेअर झालं नाही आज सहा वाजल्यानंतर बेसिकली ई सर्टिफिकेट त्यांनी पूर्णपणे रिलीज केलेत हे फर्स्ट अपडेट होतं सेकंड जे अपडेट होते पाहा तर ते बेसिकली रिझल्ट संदर्भात आहे तर तुम्हाला माहित असेल आजच मी एक व्हिडिओ अपलोड केला आणि त्यामध्ये डायरेक्टली सांगितलं होतं रिजल्ट सर, रिजल्ट ही तो ही, तो रिजल्ट रिजल्ट सेट भवनकडून रिझल्ट लावण्यामध्ये काही चुका झाल्यात म्हणजे बेसिकली ॲक्च्युअल फायनल आन्सर की नुसार जो रिझल्ट येतोय तो विद्यार्थ्यांचा वेगळा आहे आणि त्यांना जो रिझल्ट भेटलाय तो वेगळा आहे म्हणजे बेसिकली मॅथमधील स्टॅटिस्टिकचे जे विद्यार्थी आहेत ना त्यांच्या रिझल्ट संदर्भात अशा मिस्टेक झाल्या होत्या ह्या मिस्टेक पूर्णपणे सेट एक्झामने क्लिअर करून दिलेल्या आहेत म्हणजे बेसिकली ज्या विद्यार्थ्यांनी मेल केला किंवा ज्या विद्यार्थ्यांनी त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला त्या सर्वांचे रिझल्ट एकदा पुन्हा रिव्हेरीफाय करून त्यांनी रिझल्ट हा डिक्लेअर केलेला आहे तरी पहा दोन विद्यार्थ्यांची फीडबॅक देखील तुम्हाला दाखवतो तरी पहा एका विद्यार्थ्याने जो फीडबॅक आहे तो माझ्यासोबत शेअर केला आहे बेसिकली त्यांना पुन्हा म्हणजे क्वालिफाय केलेला आहे पहिल्यांदा ती क्वालिफाय नव्हती मे बी आणि पुन्हा त्याचं रिव्हेरिफिकेशन करून आज मला त्या विद्यार्थ्याने मेसेज केला आहे पा केलं पास त्याने म्हणजे बेसिकली त्यांना क्वालिफाय केलेलं आहे ठीक आहे जे बेसिकली सांगाल मॅथ मधील जे स्टॅटचे विद्यार्थी आहेत फक्त त्यांचे रिझल्ट रिव्हेरीफाय झालेत कारण त्यांच्या रिझल्टमध्ये मोठ्या चुका आढळून आल्या आणखी एक विद्यार्थी आहे पहा तरी पा तर बेसिकली दुसरे एक विद्यार्थी आहे त्यांचा पण रिझल्ट हा क्वालिफाय आलेला आहे पहिला अनक्वालिफाय होता आता काही मार्क वाढून भेटलेत आणि क्वालिफाय झालेले आहेत पुन्हा सांगाल ह्या फक्त कॅल्क्युलेशन मधील मिस्टेक होत्या क्वेश्चनचे आन्सर वगैरे चेंज होणार नाही म्हणजे बेसिकली तुम्हाला चॅलेंज करायचं असेल किंवा तुमच्या एक मार्कने रिझल्ट राहत असेल तर ह्या गोष्टी चेंज होणार नाही यांच्या कॅल्क्युलेशनच्या मिस्टेक झाल्या त्या मिस्टेक फक्त सेड बोर्डने सुधारून दिलेल्या आहेत तर ह्या मिस्टेक त्यांनी प्रॉपरली क्लिअर केल्यात आणि काही विद्यार्थ्यांचे रिझल्ट हे पुन्हा त्यांनी अपडेटेडली त्यांना सेंड केलेले आहेत तर काहीच यावेळेस रिझल्ट लावताना सेट बॉनकडून काही टेक्निकल गोष्टीमुळे चुका चालत्या त्या चुका सेट बोननी पूर्णपणे सुधारित केलेल्या आहेत आणि अपडेटेड रिझल्ट त्या विद्यार्थ्यांना सेंड केलेले आहेत तर काहीच हे दोन महत्वाचे अपडेट होते फर्स्ट जे विद्यार्थी क्वालिफाय झालेत त्या सर्व विद्यार्थ्यांचे ई सर्टिफिकेट हे अवेलेबल केलेले आहेत आणि सेकंड ज्या विद्यार्थ्यांच्या रिझल्ट मध्ये क्वेरी होत्या ज्या विद्यार्थ्यांनी सेट बॉनशी कॉन्टॅक्ट केला त्या स्टॅटच्या विद्यार्थ्यांचा रिझल्ट हा अपडेट करून पुन्हा त्यांना सेंड केलेला आहे म्हणजे काही विद्यार्थी पहिले अनक्वालिफाय दाखवले होते पण त्यांची ती चूक नव्हती चूक होती ती कॅल्क्युलेशनची म्हणजे बेसिकली मार्क त्यांचे प्रॉपरली कॅल्क्युलेट केले नव्हते त्यामुळे ते अनक्वालिफाय दाखवले गेले पण त्यांना कट जास्त मार्क पडत आहेत म्हणून जो ऍक्च्युअल रिझल्ट आहे तो त्यांना सेट भवननी पुन्हा रिसेंड केलेला आहे असे दोन अपडेट होते दोन्ही अपडेट महत्वाचे होते आणि दोन्ही अपडेट खूप चांगल्या प्रकारचे म्हणू शकतो आहेत कारण नॉर्मली असं कधी होत नाही एकदा अनक्वालिफाय झालेल्या विद्यार्थ्याला पुन्हा क्वालिफाय केलं जात नाही पण या मिस्टेक होत्या कॅल्क्युलेशनच्या मिस्टेक होत्या यामध्ये सेट भोवनची पूर्णपणे आपण म्हणू शकतो चुकी होती किंवा त्यांचे काय टेक्निकल फॉल्ट होते त्यामुळे रिझल्ट हा चुकी चालता आणि त्यामध्ये त्यांनी करेक्शन करून पुन्हा रिझल्ट हा रिसेंड केलेला आहे तर काहीच हे दोनही अपडेट पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच